सोलापूर जिल्ह्यातील जे नागरिक इतर जिल्ह्यामध्ये अडकले होते त्यांना परत जिल्ह्यास येण्यास शासनाने परवानगी दिली. यामध्ये विशेषतः कामगार, विद्यार्थी, पर्यटक, आंतरराष्ट्रीय पर्यटक हे सगळेजण आता आपल्या घरी परत आलेले. साधारण 34,000 लोक सोलापूर ग्रामीण जिल्ह्यामध्ये आलेले आहेत. काही ठिकाणी असं दिसून येते की या पर्यटक असेल किंवा जे आलेले कामगार आहेत यांना करोनाची बाधा झालेली आहे. आणि मग ही बाधा झाल्यानंतर जर या व्यक्ती इतर ठिकाणी फिरल्या तर निश्चित त्याच्यामुळे आसपास आणि गावामध्ये करोनाचा धोका उद्भवू शकतो. यासाठी शासनाने आपल्याला होम क्वारंटाईन किंवा इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन करण्यास सांगितलं आहे. काही नागरिकांनी याचं अतिशय उत्कृष्टरित्या पालन केलेलं आहे. मला आठवतंय काही केसेसमध्ये करोना होऊनसुद्धा त्या व्यक्तींच्या घरातील इतर कुणालाही करोनाची बाधा झालेली नाही. परंतु जर असं बेजबाबदार कोणी वर्तन केलं, म्हणजे जे कोणी घरात असतील आणि घरातच त्यांना होम क्वारंटाईन करण्यात आलेलं आहे, तर त्या व्यक्तीने ही इन्शुअर करणं आवश्यक आहे की स्वतःला अलग ठेवणं आवश्यक आहे. स्वतःच्या बाथरूम किंवा स्वतः जे जेवतात याचं ताट स्वतः धुणं आवश्यक आहे. घरातील लोकांना याच्यामुळे बाधा होणार नाही याची पूर्ण खबरदारी घेणं आवश्यक आहे. काही जण शाळेमध्ये इन्स्टिट्यूशन क्वारंटाईन करण्यात आलेले आहे, तिथंसुद्धा जर या लोकांनी स्वतःला वेगळं ठेवलं आणि या अलगीकरणाचा जो काही कायदा आहे तर त्याच्या त्यांनी उल्लंघन केलं तर निश्चित अशा लोकांवरती कारवाई करण्यात येईल. प्रत्येक गावामध्ये ग्राम सुरक्षा दल आहे आणि प्रत्येक शहरामध्ये वॉर्ड समित्या आहेत. या वॉर्ड समित्यांचं आपणावरती लक्ष आहे. याशिवाय शासनाचे इतर अधिकारी कर्मचारी आपल्यावरती लक्ष ठेवून आहेत. कृपया आपण अलगीकरणाचे पूर्ण पालन करावे. पुढच्या 10 ते 15 दिवसामध्ये याचं जर पालन झालं तर निश्चित शहरामध्ये आणि विशेषतः ग्रामीण भागामध्ये करोनाचा धोका हा वाढणार नाही आणि संपून जाईल. आणि मग पुढच्या कालावधीमध्ये आपण निश्चित करोनाला हरवण्यासाठी यशस्वी होऊ. माझी पुन्हा एकदा आपल्या सर्वांना विनंती आहे की यापैकी कुणालाही जर एखादा ताप, सर्दी, खोकला असं कोणतंही लक्षण असेल तर त्यांनी तत्काळ जवळच्या आरोग्य अधिकाऱ्यांना दाखवावं. आरोग्य जी केंद्र आहेत त्या ठिकाणी जावं, तिथे उपचार घ्यावा. कुठल्याही परिस्थितीत अंगावरती काढू नये. अशा अनेक घटना आहेत ज्याच्यामध्ये अंगावरती काढल्यामुळे नंतर पेशंट सिरियस होतो आणि सिरियस झाल्यानंतर मग त्याच्यावरती उपचार करणं सुद्धा अवघड होतं. कारण कोणतंही लक्षण दिसत असतं तर तत्काळ जवळच्या आरोग्य केंद्रामध्ये जाणं बंधनकारक आहे. मी पुन्हा एकदा आपल्याला